नाव सांगा अगोदर तुमचं. माझं नाव खलील रसूल साहेब सय्यद. माझं 12 नंबरला शॉप आहे. माझं दुकान कमीत कमी 12 नंबर म्हणजे आता लातूरमध्ये सांगा असं, कारण चॅनलवर जर गेलं आपल्याला माहिती पाहिजे कुठे आहे 12 नंबर. लातूरमध्येच आहे आणि माझं कमीत कमी 10 वर्षानं आहे शॉप. 10 वर्षानंतर मी आता पहिल्यानंतर मी माईक स्पीकर रिंगर हे सी सी कॉम्बो बसवणे एवढंच करत होतो. जास्त त्याच्या पुढचं नॉलेज मला काहीच नव्हतं. मग त्याच्यानंतर मी असंच कळालं मला की असं EMC बॅच सुरू आहे. मग अमोल सरांना भेटून मी नंतर EMC बॅच हे घेतले, प्रवेश घेतला आणि नंतर सरांनी जे जे माहिती सांगितली त्याचा मला खूप फायदा झाला. आणि त्याच्यानंतर आता मी सगळं फॉल्ट फाइंडिंग हे ते सगळं करू शकतो. आता रेसिंग IC लेवलचं कमीत कमी एक 60% तर काम करू शकतो, बाकी नंतर माझ्या प्रॅक्टिसवर आहे. ठीक आहे. तुम्हाला अगोदर तेलाच्या जे प्रोफेशनल आपले टूल्स असतात, जे मायक्रोस्कोप असेल किंवा प्रत्येकाला मल्टीमीटर आपण दिलेला आहे ब्रँडेड, किंवा सोल्डर मशीन आहे T12D+ आहे, त्यानंतर आपले जे क्विक चिको मशीन आहे, त्यानंतर कोराड मशीन आहे, इथले जे प्रोफेशनल टूल आहेत आपले, असं तुम्हाला सगळ्यामध्ये वापरायला दिले का सेपरेट दिले टूल? इथं प्रत्येक जणाला एक सेपरेट टूल वापरायला दिले. असं नाही की महागाचे बाबा तुम्ही वापरू नका असं काही झालं. प्रत्येकाला प्रोफेशनल टूल दिलेले आणि ह्या टूलचे जर इंडियामध्ये दुसरीकडे इन्स्टिट्यूट बघितले कमीत कमी 20-25 हजारच्या पुढे फीस आहे. तर तुम्हाला कमी फीसमध्ये आणि आपल्या गावामध्ये थोडक्यात लातूरमध्ये जवळच, बाहेर जर गेलो तर तुमचा राहण्या खाण्याचा खर्च त्याच्यापेक्षा जास्त होईल. तुमची जी फीस आहे त्याच्यापेक्षा डबल तुमचा राहण्या खाण्याचा खर्च प्लस फीसचा वेगळा खर्च, म्हणजे जवळपास 50-60 हजार रुपये खर्च होत आहे तुमचा कमी फीसमध्ये झालेला आहे. कमी वेळामध्ये पण 10 दिवसामध्ये तुम्हाला EMMC जे तुम्हाला IC काय आहे, रिबॉलिंग कसं करते ते सुद्धा नॉलेज नव्हतं. तर रिबॉलिंग किती वेळा शिकलो तुम्ही, किती दिवसात किंवा किती वेळा शिकलो तुम्ही रिबॉलिंग? लई झालं, एक दिवसात शिकले सर क्लिअर रिबॉलिंग करण्याचं. एक दिवसात क्लिअर. त्याच्या अगोदर रिबॉल केली? एक म्हणजे साधी IC काढली नव्हती मी. कोणती काढली सुद्धा नव्हती, टच सुद्धा केलं नव्हतं. काल एक मोबाईल तुम्ही रिपेअर केला, कोणता होता ते? सॅमसंग A9 ऑलरेडी ते आपल्या गांधी मार्केटला बरेच दुकानदारला दाखवलेला मोबाईल होता. आणि तिथे झाला नाही मोबाईल, झाला नाही. नवीन IC टाकल्यानंतर माझ्या स्वतःच्या हातून मी सक्सेस करून दाखवलं. पण तुम्ही इथे आलो शिकायला, आपली EMMC 10 दिवसाची बॅच होती बरोबर? तर तुम्हाला अगोदर जी बी काही अडचणी होत्या हार्डवेअर मधल्या असतील किंवा सॉफ्टवेअर मधल्या EMMC मधल्या किंवा CPU IC जी बी काही नॉलेज नव्हतं ते तुम्ही शिकायला आलो होतो, तर आल्यानंतर तुम्हाला समाधान झालं, कसं झालं, काय झालं, तुमचं जे मनोगत आहे ते तुम्ही व्यक्त करा. सर्वप्रथम मी अमोल सरांचं मनापासून एक आभार व्यक्त करतो, कारण या अगोदर माझं 7-8 वर्षापासून दुकान आहे, शॉप आहे, पण मला इतकं नॉलेज नव्हतं. जे बी इथं येऊन मी खूप काही शिकलो, जेणेकरून आज मला असं वाटतं की मी एक प्रोफेशनल काम करत आहे. कारण या अगोदर मी फक्त जे काम करायचं फक्त वरच्यावरी काम करायचं, परंतु त्यांनी जे काही आपल्याला मला जे काही सांगितले की IC काय असते, EMMC काय असते, VBAT लाईन, म्हणजे प्रत्येक कंपोनंट त्याचे सर्व काही माहिती डिटेलमध्ये दिली, जेणेकरून मला सर्व काही त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये ॲक्च्युली काय वर्क, मोबाईल काय कोणत्या कंपोनंटमधून काय काम करतो हे सर्व काही समजून आलं. त्यामुळे मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. सॉफ्टवेअर विषयी पण भरपूर काही नॉलेज त्यांच्यापासून मला मिळालेलं आहे. नंतर भविष्यात मी एक चांगली सर्व्हिस कस्टमरला देऊ आणि त्याचं सर्वस्व अमोल सरांना जाईल. थँक्यू. ठीक आहे, थँक्यू वेरी मच. या SK प्रथम अमोल सरांचं मी आभार प्रकट करतो. तर मी दुकान 11-2012 टाकली होती, तेव्हापासून काम करत होते. पण इथं आल्यानंतर कळालं की आपल्याकडे काहीच टेक्निशियन नाही. इथं आल्यानंतर कसा पार्ट काढायचा परत? ऑलरेडी जे काम करत होते फक्त कॉम्बो बदलणे, CC बदलणे किंवा नॉर्मल सॉफ्टवेअर करणे, म्हणजे IC हात लावले की तुम्हाला भीती वाटायची अगोदर, म्हणजे IC काम म्हणलं की काहीतरी वेगळं वाटायचं, तुम्ही दुसऱ्याकडे जायचं त्याला करून आणायचं. आता तुम्हाला तुमच्या हातामध्ये एक मोबाईल दिला, त्याचा फॉल्ट फाइंड करायला पण येईल तुम्हाला, त्यानंतर त्याचं EMMC प्रॉब्लेम असेल किंवा पॉवर IC असेल किंवा कुठलीही लाईन असेल, DC to DC असेल किंवा पॉवर IC असेल, सगळं काढता येईल. सेकंडरी लाईन सगळं काढता येईल. सेकंडरी लाईनची शॉर्टिंग, हाफ शॉर्टिंग, फुल शॉर्टिंग सर्व काम व्यवस्थितपणे करता येईल.
माझं नाव शिवमूर्ती, एक मिनिट बोल. हां, माझं नाव शिवमूर्ती गौतम. माझं दुकान अंडापूरला लातूर जिल्ह्यातच आहे. आतापर्यंत दुकान टाकून 6 ते 7 वर्ष झाले, पण त्याच्या अगोदर आयसीचं कसलं नॉलेज नव्हतं मला. इथं आल्यावर समजलं की आयसी काय असते, फॉल्ट फाइंडिंग कशी करायची, किंवा एखादा प्रॉब्लेम आला तर त्याबद्दल कशी माहिती घ्यायची, ते सर्व अमोल सरने व्यवस्थितरित्या समजवले. आणि इथून पुढे समजत राहतील, त्यांचा सपोर्ट आहे. त्याने जे सांगितले 10 दिवसात जे समजलं त्यावर, म्हणजे 10 दिवसात जे तुम्ही शिकलो ते तुमचे 5-6 वर्ष जे काही केलेलं आहे ते 0 आहे तुमचं, असं म्हणायचं तुम्हाला थोडक्यात. 5-6 वर्ष जे आतापर्यंत जे करत होतो तुम्हाला, 10 दिवसात शिकलं, जे माहिती नव्हतं ते माहिती झालं. आणि इथून पुढे जे वापस जात होते मोबाईल आपल्यापासून, ज्याचं आपल्याला 0 नॉलेज होतं, ते व्यवस्थितरित्या होईल, वापस जाणार नाहीत मोबाईल. त्याबद्दल अमोल सरचे धन्यवाद. राम नाव आहे माझं. माझं शॉप उदगीर तालुक्यामध्ये कडखेल इथे आहे. जे मी पहिलं नॉर्मल आयसीचं काम करतो, मला येत होतं डबल डेकर आणि AMMC. एक चांगल्या रीतीने अमोल सरांनी चांगल्या रीतीने मार्गदर्शन केले. आणि कुणी जर ही करायचं असेल तर अवश्य स्त्री मोबिफ्लेक्सला जरूर येऊन ही घेऊ शकता अनुभव. कारण की सेकंड लाईन फर्स्ट लाईन हे काही माहिती नव्हतं आम्हाला, की तारेच्यानंतर सर्व काही माहिती झालेलं आहे. अशा VPH व्होल्टेजचं नॉलेज माहिती आहे, सेकंडरी लाईन, VREG लाईन, त्यानंतर फॉल्ट फाइंडिंग, किंवा तुमची शॉर्टिंग असेल, हाफ शॉर्टिंग असेल, त्यानंतर फुल शॉर्टिंग, सेकंडरी लाईन शॉर्ट असेल, त्यानंतर बेस बँड अननोन. बरेच जणांना बेस बँड अननोन मार्केटमध्ये प्रॉब्लेम माहीत नाही अजून, त्यांनी सॉफ्टवेअर मध्ये त्याला छेडतात. DC to DC IC, पॉवर IC, ग्राफिक लाईट, चार्जिंग सेक्शन, भरपूर काही झोनमधून सर्व काही शिकण्यात आलेलं आहे. आणि सर्व काही प्रॉपर ढंग काढू शकतो. बरं, तुम्ही अगोदर ऍडमिशन घेण्याच्या अगोदर तुम्हाला शक्य वाटलं होतं का 10 दिवसात आपण काही शिकेल म्हणून? ज्या दिवशी तुमचा पहिला दिवस झाला त्या दिवशी कसं वाटलं तुम्ही, की 10 दिवस बस झाली असं वाटलं? पहिल्या दिवशी वाटलं, हा, म्हणजे 1 दिवसात जे आपलं झालं इथं, अगोदर तुम्ही 10 वर्ष झालं रिपेरिंग करताय, ते 10 वर्षाचं आणि 1 दिवसाचं कम्पॅरिझन केलं तर ते 1 दिवस तुम्हाला पहिल्याच्या 10 वर्षापेक्षा जास्तच वाटत. बरोबर, थँक्यू. टाळ्या होऊ द्या राम साठी. सांगा नाव, गाव. तालुका तुळजापूर, जिल्हा सोमवार. माझं शॉपिंगचं नाव तिरुपती मोबाईल शॉपिंग जळकोटला आहे. पहिलं मी आता कमीत कमी मोबाईलच्या धंद्यामध्ये कमी 8 ते 10 वर्ष येतच आहे सध्या आहे. परंतु मला ICAOचं काहीच नॉलेज नव्हतं. फर्स्ट टाईम मी आलो इथं, मला डायरेक्टच IC काढायला लावले सर. मला काढता आलं तसं काढलो मी, पण दुसऱ्या दिवशी एकदम क्लिअरमध्ये काढलो. आणि AMIC काय माहिती नव्हतं मला. एक तर मेन गोष्ट डबल डेकर काय माहिती नव्हतं. त्याच्यानंतर DC to DC IC, पुन्हा नेटवर्क सेक्शन, पुन्हा ज्याला डायरेक्ट चार्जिंग IC सेक्शन माहिती नव्हतं मला काहीच. पुन्हा ज्याला लाईट सेक्शन माहिती नव्हतं, पॉवर IC माहिती नव्हते काहीच. सेक्शन म्हणजे सेक्शनचं काही नॉलेज नव्हतं. काम करायचं मदरबोर्ड असते, सबबोर्ड असते, बॅटरी असते, कॉम्बो असते, किंवा चार्जिंग कनेक्टर असते. आल्यानंतर मला पूर्ण व्यवस्थित नॉलेज भेटलंय. आणि मी आता स्वतः सध्या करू शकतो की हँडसेट पूर्ण रिपेअर करू शकतो. आणि टूल पण येतो व्यवस्थित आहे, समजे ब्रँडेड आहेत, समजे पुन्हा ज्याला मायक्रोस्कोप जे त्याला सेपरेट आहे, ज्याने आपण स्वतः टूल स्वतः समजा व्यवस्थित मल्टीमीटर, जे म्हणजे मल्टीमीटरची बी व्हॅल्यू आहे. कारण की क्लिअर त्याचं व्हॅल्यू यायला पाहिजे, तर व्होल्टेज क्लिअर यायला पाहिजे. असं मल्टीमीटर आहे, साधं मल्टीमीटर नाही मार्केटमधलं. पर सगळ्यात मेन आपलं एक डेड सेक्शन झालं आवडलं सगळ्याला. डेड सेक्शनचा फॉल्ट फाइंड DC मशीनवर बी कसं करायचं, 6-port चार्जरवर कसं करायचं, आणि मल्टीमीटरवर कसं करायचं, हाफ शॉर्टिंग, शॉर्टिंग. DC मशीनवर आपला जर डेड मोबाईल आला, DC मशीनवर चेक केला आपण किती वर स्टक झाला, किंवा किती करंट घेतला, ऑटो करंट कसा घेतला, त्याच्यावर आपण फॉल्ट फाइंड करू शकतो की डेड सेक्शन कुठं चाललाय आपलं. अगोदर काय करत होतो डेड मोबाईलला तुम्ही? डेड मोबाईलला सर्व्हिसिंग करायचं, हिट मारायची, त्याच्या पुढं काही माहिती नव्हतं. पण आता इथून गेल्यानंतर काय काय करणार तुम्ही डेड मोबाईलला? डेड मोबाईलला पहिला अगोदर DC मशीनवर चेक करणार. DC मशीनवरती डायरेक्ट व्होल्टेज किती घेते, व्होल्टेज किती घेत आहे, मल्टीमीटर शॉर्टिंग आहे का नाही, म्हणजे स्टेप बाय स्टेप जिथे प्रॉब्लेम आहे तिथे हात घालायचा डायरेक्ट. आपल्याला ऑटो व्होल्टेज घेते का? ऑटो व्होल्टेज घेते. त्याच्यानंतर मग पुढचं काय असेल,
मल्टीमीटरच्या ह्याच्यानं शॉर्ट वगैरे म्हणजे 150 करू शकता तुम्ही, फक्त सर्व्हिसिंग करून हिट मारणार नाही आता इथून पुढे. आणखीन एक मला सांगायचं असं आहे की ज्या काय आणखीन पण मार्केटमध्ये जेवढे काय आहेत दुकानदार ज्यांना काय लेवलचं काम येत नाही, तर त्यांनी येऊन इथं सरकडे कोर्स करा 10 दिवसाचं. मला त्यांचे जे काय असेल त्या प्रोसेसनुसार कोर्स करून घ्या. नॉलेज एकदम व्यवस्थित आहे 100%. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. तर आता आपले सगळ्याचा एक शेवटचा एक व्हिडिओ, एक दोघं जण आपले गैरहजर आहेत काही कारणानुसार. तर जे मार्केटमध्ये किंवा काही खेड्यापाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रात जिथे बी काही असतील आपले दुकानदार, ते ऑलरेडी 5 वर्ष झालं 10 वर्ष झालं मोबाईल रिपेअर करतात, त्यांच्याकडं भरपूर काही काम होते, त्यांनी स्वतःला वाटते की आपल्याला भरपूर काही येतं आहे, पण इथं आल्यावर तुम्हाला समजलं की तुम्हाला किती काय येतं आहे. बरोबर, तुम्ही जे 10 वर्षात 8 वर्षात कोणाचं 5 वर्षात जे काही करू शकत नव्हतो इथून पुढे तुम्ही आता करू शकता 100%. हां, तर जे आता नवीन जे शिकायला येणार आहेत ज्यांचं ऑलरेडी दुकान आहे किंवा आयसीचं काम येत आहे किंवा सीपीयूचं काम येत आहे, आपण सीपीयूचा जरी प्रॉब्लेम असेल तर एका कंपोनंटमध्ये काढतो. बरोबर आहे, कारण ते फॉल्ट फाईंड केल्यानंतर कळते आपल्याला सीपीयू काढायचं आहे का ते कंपोनंटमध्ये बघायचं. तर त्यासाठी आपल्याला काय लागतं, फॉल्ट फाईंडिंगचं नॉलेज लागतं. बरोबर आहे, नुसतं तुम्हाला सीपीयू काढता आलं बसवता आलं किंवा आयसी रिव्हॉल्व करता आली एवढंच महत्वाचं आहे का? हा, आपल्याला UEFI आणि EGZAC, हा EGZAC UEFI प्रोग्रामिंग पण माहिती नव्हती तुम्हाला, सॉफ्टवेअर मध्ये फेल होतो ते मोबाईल तुमचे, पुढं काय करायचं माहिती नव्हतं. नंतर तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर 1000-2000 काय 1200-1300 रुपये खर्च तुम्ही देत होता, स्वतः देत होता तुम्ही. आता तर तुम्ही बॉक्स घेतो सीपीयू ड्रिल करून सॉफ्टवेअर तर नवीन. आता जे आपले EMMची 10 दिवसाची बॅच पुढची राहील, आता आपली 40 दिवसाची एक बेसिक टू ऍडव्हान्स आहे जे नवीन फ्रेशरसाठी आहे, जे ऑलरेडी काम करतात पण त्यांना बाहेर गेल्यानंतर कसं फुल कोर्स आहेत 30-40 दिवस एवढे दुकान बंद करून जाऊ शकत नाही त्याने. तर आपल्या जवळच्या 10 दिवसामध्ये तुम्हाला बरंच काही नॉलेज भेटू शकतं आपल्याजवळ, आणि इथून 10 दिवसच नाही तर तुम्ही लाईफ टाईम इथून काय परमनंट तुम्ही श्री मोबाईलचे तुम्ही फिक्स मेंबर झालात. म्हणजे काही जरी प्रॉब्लेम आला झूमवर आपली मीटिंग करायची आता चालू, तुम्हाला जी बी काही प्रॉब्लेम येईल तुम्हाला ऑनलाईन बी लाईफ टाईम सपोर्ट आहे. एवढ्या फीसमध्ये तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट कुठे भेटणार नाही. तर नवीन जे मेंबर येणार काय सांगाल तुम्ही त्यांना? सर्वांना नवीन जे काही येणार विदाउट नॉलेजचं काम करण्यापेक्षा एकदा येऊन श्री मोबी फिक्सला भेट द्या आणि 10 दिवस काम करा, 10 दिवसाचाच कोर्स करा. तुम्ही 10 वर्षाचा एक्सपिरियन्स फक्त एका दिवसामध्ये इथून घेऊन जाचा, नंतर तुम्ही स्वतः ते परेशान व्हाल की मी अगोदरच का जॉईन नाही झालो. कारण जे काही नॉलेज आपल्याला भेटणार आहे आणि मला स्वतःला जे काही नॉलेज भेटले 10 वर्षाचं नॉलेज फक्त एका दिवसामध्ये आल्यानंतर मला असं वाटलं की मी अगोदरच का जॉईन नाही झालो. कारण प्रेसिंगचं नॉलेज सर्व काही जे काही मोबाईलचं मदरबोर्डचं नॉलेज असतो सर्व काही मला अमोल सराकडून एकदम सविस्तर सांगण्यात आले आणि ते मला आत्मसात पण झालेलं आहे. कस्टमरला मदरबोर्डवर काम करायचं म्हणलं आपण 150 रिस्क सांगतो, 150 रिस्क सांगायची गरज वाटते का तुम्हाला? हा, विदाऊट 150 रिस्क देखील सांगून तुम्ही काम करू शकता. हा, आणि जे तुम्ही काही मनानं काही केल्यावर मोबाईल 150 होतात काही, म्हणजे प्रॉब्लेम एक आणि सोल्युशन एक केलं तर तुम्ही कमीत कमी 15-20 हजार रुपयाचा मोबाईल भरून दिल्यापेक्षा जर तुमचं नॉलेज अपडेट केलं तुम्ही तेवढे पैसे घालून आणि चांगले तुमच्या दुकानात प्रोफेशनल टूल घेतलं, प्रोफेशनल टूल घेतल्याशिवाय तर काम होणार नाही, तर तुम्हाला भरून द्यायची पण वेळ येणार नाही मोबाईल. बरोबर, तर मोबाईल भरून दिल्यापेक्षा तुम्ही जर नॉलेज घेऊन जर इथून लाईफ टाईम कमवायचं आहे तुम्हाला एक वेळ शिकल्यानंतर, तर काय सांगतो एक बार सांगा तुम्ही, बोला तुम्ही सांगा बोला. तर असं दुकानदार सांगतो मी फक्त येऊन एक वेळेस नॉलेज घ्या, विदाऊट नॉलेजचं जे फॉल्ट आहे एक्झॅक्टली फॉल्ट करण्यासाठी एक बार तुम्ही खास दुकानदारासाठी 10 दिवस म्हणजे हे त्यांचं आयुष्य बदलून टाकेल सगळ्यात सांगायचं म्हणजे कमी वेळामध्ये नॉलेज म्हणजे नॉलेज भेटतात. कारण की ओनली वन दुसरं असं काहीच नाही त्याच्यामध्ये, आपल्याला एक्झॅक्टली कुठं काम करायचं आहे हे जर लक्षात आलं तर कधीच आपलं मोड खराब होणार नाही ना, शॉर्ट होणार नाही ना, बंद पण आणि डेड रिस्क सुद्धा सांगण्याची गरज नाही. पण अगोदर तुम्ही मदरबोर्ड खोलल्यानंतर बघत होतो फक्त लक्षात, तर आता बघायचा जे तुमचा नजरिया आहे कसा झाला आता 100% बदलला आता, हा कोणती आयसी कुठं आहे किंवा सेक्शन कुठले कुठं आहेत, हा काढून प्रोग्रामिंग कसं करायचं
पुन्हा ज्याला एमसी आल्यानंतर काय प्रॉब्लेम येते, खराब झाल्यानंतर काय प्रॉब्लेम, चेंज कसं करायचं, आज शिकलं चेंज करायचं, एमसी चेंज कशी करायची, चेंज कशी करायची. सँडिकची एमसी होती आपल्याकडे, ती चेंज कशी केली तर सॅमसंगची एमसी कसं वाजवायचं, पार्टेशन कसं करायचं, आरपीएम क्लिअर क्लीन कसं कशी करायची, क्लीन कसं करायचं, ती पूर्ण त्याच्यामध्ये. आता ज्यावेळेस तुम्ही बॉक्स घेचाल त्यावेळेस तुम्हाला अजून डबल त्याचं नॉलेज भेटेल, कारण तुमच्याकडे आता बॉक्स कुणाकडेच नाही. बरोबर, असं नाही की तुम्हाला आज कोर्स करून गेलो तुम्ही एक वर्षानं बॉक्स घेतलो आणि तुम्ही मला विचारलो तर मी सांगणार नाही, असं काय आहे का, लाईफ टाईम सपोर्ट आहे तुम्हाला. बरोबर, आणखीन एवढं सांगायचं की आणखीन सर कशी कधी पण तुम्ही कॉल करा, सर एखाद्या कामात असतील तर 10 मिनिटाला 15 मिनिटं रिटर्न कॉल करते, त्यांना व्हॉट्सअपला त्याने रिप्लाय देते, पण रिप्लाय 100% देणार म्हणजे देणार, कारण की मी आता कमीत कमी सर कशी एक वर्ष जुडू नये, गेल्या वर्षीपासून मी सॉफ्टवेअर आलो होतो, आज ह्या वर्षी डायरेक्टर सॉफ्टवेअर आलो, किती फीस सुद्धा मी सरला विचारली, डायरेक्ट सर एमसी कधी चालू होणार, या तारखेला होणार, या तारखेला या, डायरेक्ट मी चालू आणि मला भरपूर आलो. आपली जे 10 दिवसाची फीस 12,000 आहे ते जास्त वाटते तुम्हाला, 10-12,000 म्हणजे. बरं, बरेच जणांचे मोबाईल रिपेअर झाले, तुमचे किती मोबाईल रिपेअर झाले, 3 मोबाईल रिपेअर, किती खर्च सांगितलं कमीत कमी एका मोबाईलला तुम्ही, 1200 ते 1200. आता 3 मोबाईलचे जवळपास तुम्ही 3000+ तुम्ही खर्च काढला त्याचा, म्हणजे इथे येण्याच्या अगोदर ज्या क्लासला जॉईन होणार तर प्रॉब्लेम, मोठ्या मोठ्या प्रॉब्लेमचे मोबाईल इथे सॉल्व्ह करून देखील तुम्ही अर्धीच्या वरी फीस देखील रिकव्हर करू शकता तुम्ही, असं नाही की तुमच्या हाताने होतील, मेन म्हणजे प्रत्येकाचे मोबाईल मी तुमच्या हाताने करून घेतले, तुमचा मोबाईल येणं जे होता मार्केट मध्ये दोन रिपेअर झाले, एक झाला आणि दुसरा M21 पुन्हा आता एक झाला, नोट 5 प्रो एक झाला तुमच्या हाताने झाले, तिन्ही माझ्या. अजून कोणाचे तुमचे? माझा Y20 होता, Y28 मार्केटमध्ये फिरून गेलेलो, मार्केटमध्ये फिरला होता, ऑटोमॅटिक रिस्टार्ट प्रॉब्लेम होत होती, जवळपास मी पण त्याला 1 महिन्याचा ठेवून घेतलो होतो. बऱ्याच जण त्याला सॉफ्टवेअर सांगितले असतील प्रॉब्लेम, एमएमसी सांगितले असतील, 1.5 महिने भरून सांगितले होते. ज्यावेळेस मी जॉईन होणार क्लासला त्यावेळेस मी घेऊन ठेवलो, इथं आल्यानंतर एक 3-4 दिवशी मी त्याला 70 रिपेअर करून. काय प्रॉब्लेम होता? ते पॉवर आयसी मध्ये फॉल्ट हँग ऑन लोगो देखील पॉवर आयसीत निघतील, ज्यावेळेस त्याने ट्रेसिंग केले त्यावेळेस त्यांना समजलं की हँग ऑन लोगो देखील पॉवर आयसी चेंज करून झाला, जवळपास त्याने 3-4 घंटे त्याला झटले मोबाईलला, त्यावेळेस त्यांचा मोबाईल झाला. कुठल्याही मोबाईलला तुम्हाला फॉल्ट फाइंड केल्यानंतर 100% जर खात्री आहे तुम्ही ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे तर त्याला किती वेळेस मी झटलो तर मोबाईल 100% होणारच तुमचा, ते असं नाही दुसरीकडे हात घाला तुम्ही पॉवर आयसीला सोडून दुसरीकडे जर सीपीयूला किंवा एमएमसीला छेडत बसला असतो मोबाईल झाला असता का तुमचा, म्हणजे दुसरीकडे जरी बनत असेल मोबाईल ते तिथे देखील बनणार नाही ते, कारण प्रॉपर नॉलेज घेऊनच आपल्याला मदरबोर्डवर काम करायचं. बरोबर आहे, थँक्यू व्हेरी मच काळा उद्या सगळ्यासाठी एक बार.